पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी बीआरटी रोडवर एका कार चालकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीला भरधाव वेगात धडक देऊन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर येते. 5 मार्चला पहाटे झालेल्या या अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सीसीटीव्हीमधील दृश्यानुसार हा अपघात पहाटे 6 वाजताच्या सुमारास झाल्याचे दिसतंय. दरम्यान अपघातग्रस्त व्यक्ती गंभीर जखमी झाला होता, मात्र उपचारादरम्यान त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या घटनेला 5 दिवस उलटूनही वाकड पोलीस संबंधित कार चालकाला अटक करू शकले नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका अज्ञात कार चालकाविरोधात भादवी 338 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.